मनपाच्या तिजोरीत खडखडाट असतानाही नवीन वाहन खरेदीचा घाट घातला जातोय. यावर विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचा असलेला करवाढीचा प्रश्न सोडवण्यावर पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं सांगत भाजप पदाधिकाऱ्यांना वाहन कमी पडत असेल तर माझं वाहन देतो अशी भूमिका मांडलीय. की 6 पदाधिकाऱ्यांना नवीन इनोवा घ्यायच्या आहेत. ही बातमी वाचून मला जेवढं आश्चर्य वाटलं तेवढा धक्का सुद्धा बसला. कारण विरोधी पक्षनेता या नात्यानं मला कुठली नवीन गाडी पाहिजे असा कुठलाही प्रस्ताव अशी कुठलीही मागणी अथवा साधा फोन सुद्धा मी माननीय महापौर माननीय आयुक्त अथवा इथं असलेले सर्वे सर्व माननीय सभागृह नेते यांना सुद्धा केलेला नाही. त्यामुळे नवीन गाडीचा प्रश्नच उद्भवत नाही. मुळात विरोधी पक्षनेता या नात्यानं मला नाशिकची पूर्ण जबाबदारी माहिती आहे. नाशिक शहराच्या तिजोरीवर काय भार पडतोय, किती नागरी सुविधांना आजही नागरिक वंचित आहे याचं भान विरोधी पक्ष म्हणून आम्हाला आहे. मला माहीत नाही कुठले अच्छे दिन माननीय मुख्यमंत्र्यांना नाशिककरांसाठी अपेक्षित आहे, परंतु मला भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, नवीन वाहनं घेऊन अच्छे दिन येणार नाहीत तर अच्छी कामं करावे करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला मी माननीय आयुक्तांना आता पत्र दिलं आहे की अशा कुठल्याही गाडीचा हव्यास मला नाही, अशा कुठल्याही गाडीची आम्ही अपेक्षा केली नाही. या उलट भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या पदाधिकाऱ्याला एखादी गाडी कमी पडत असेल तर विरोधी पक्षनेता या नात्यानं माझ्या वाट्याला जी काही गाडी असेल ती आपण त्यांना जरूर द्यावी, कारण त्याचं भान आम्हाला आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अनेक विषय आहेत की या शहरामध्ये तुम्हाला जर प्रस्तावच द्यायचा असेल, तुम्हाला एखादा ठराव करायचा असेल तर आधी या शहरावर लादलेल्या कराच्या बाबतीत करा. आज घरपट्टीचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित आहे. लोकांना हजारो लाखोंच्या नोटिसा गेलेल्या आहेत, त्याबाबतीत त्यांना काही पडलेलं नाही आहे. यांना नवीन गाड्या घेण्याचा उत्साह आहे. आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना म्हणून याचा